सध्या धनुष्यबाण बंडखोरांना मिळणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र धनुष्यबाण कोणीही हिरवू शकत नसल्याची स्पष्टोक्ती माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. कायदे तज्ज्ञांशी सल्ला घेतल्यानंतर ते हे बोलत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मातोश्रीवर शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. शिवसेनेचे आमदार पळून गेले आहेत, मात्र आमदार पळून गेल्याने पक्ष संपत नसतो असा हल्ला बोल उद्धव ठाकरे यांनी केलाय. विधिमंडळ पक्ष आणि रजिस्टर पक्ष यामध्ये फरक असतो, मात्र लोकांच्या मनात भ्रम निर्माण केला जात असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. शिवसेनेसोबत साधी माणसे आहेत, या माणसांची मातोश्रीवर रीग लागली आहे. त्यांच्या भावना ते माझ्यापर्यंत पोहोचवत आहेत. मी देखील त्यांच्या अडचणी समजून घेत आहे. ही साधी माणसंच शिवसेनेची ताकद आहे, त्यामुळे शिवसेना कधीच संपणार नसल्याचेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलंय. सुरतला जाऊन बोलायची गरज नव्हती, आज अनेक आमदार मातोश्रीबद्दल आणि माझ्याबद्दल आदर असल्याचे सांगत आहे. त्यातील काही आजही मातोश्रीवर परत यायला तयार असल्याचे सांगतात. मी तेव्हाही तुम्ही मातोश्रीवर येऊन बोला, आपण बोलून विषय संपवू असे सांगितल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. मात्र बंडखोर आमदार सुरतला गेले आणि तेथून बोला असं म्हणत होते. बंडखोरांना बोलायचे होते तर त्यासाठी सुरतला जायचे नव्हते, मातोश्रीवर येऊन बोलायचे होते असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलंय. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की धनुष्यबाण हा शिवसेनेचा आहे आणि तो शिवसेनेकडेच राहील. काही झाले तरी आम्ही मागे हटणार नसल्याचेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलंय. 12 तारखेला जो काही निकाल लागेल तो लागेल, मात्र उद्याची केस देशात लोकशाही किती काळ मजबूत राहणार आहे हे ठरवणारा हा निकाल असेल. हा निकाल काहीही असो, मात्र देशाला दिशा दाखवणारा हा निकाल असणार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. तुम्हाला सर्वांना एकत्र बोलून ठामपणे सांगतोय की शिवसेनेपासून धनुष्यबाण कोणीही वेगळा करू शकत नाही. हे घटनात्मक किंवा कायदेशीर जे अभ्यासक आहेत त्यांच्याशी बोलून मी आपल्याला सांगतोय. उगाच माझ्या मनातलं बरं वाटावं म्हणून बोलत नाहीये. दुसरं जे काय फोटो सगळे येत आहेत की एवढे नगरसेवक गेले तेवढे नगरसेवक गेले, मुळामध्ये आता सगळ्या महापालिका पालिका या आता अस्तित्वात नाहीयेत. त्याच्यामुळे हे म्हटलं तर त्यांचे व्यक्तिगत कार्यकर्ते असू शकतात की त्यांच्याच आग्रहामुळे मी माझ्या निष्ठावान सैनिकांना बाजूला ठेवून यांच्या शिफारशीमुळे त्यांना उमेदवारी दिली होती. अशी जी काही त्यांची लोक असतील ती गेली असतील. मला आज देखील एका गोष्टीचा अभिमान आहे की साधी साधी लोक येत आहेत. अगदी काल परवाकडे आपण बघितलं असाल की शिवसेना भवनमध्ये राज्यातल्या सर्व महिला जिल्हा प्रमुख आल्या होत्या आणि त्या सुद्धा कशा वाघिणीसारख्या बोलत होत्या, पण त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. साधे सुद्धा शिवसैनिक येत आहेत, त्यांच्या रोजीरोटीचा हा प्रश्न आहेच. ज्यांचं तळहातावरती पोट आहे म्हणजे ज्यांच्याकडे साध्या म्हणजे उत्पन्नाचं काही साधनही नाहीये, अशी साधी लोक ही येत आहेत, रडतायत. एका गोष्टीचा नक्कीच अभिमान होता आणि आहे, तो म्हणजे शिवसेनेने आजपर्यंत कोणाची पार्श्वभूमी राजकीय आहे काय याचा विचार न करता साध्या साध्या माणसानं मोठं केलं. अगदी साधी मग त्याचा मला काही उल्लेख करण्याची गरज नाहीये, साधी माणसं ती मोठी केली आणि तोच आमचा एक अभिमानाचा विषय आहेच. मी होता म्हणणार नाही, कारण आज सुद्धा ज्यांना या साध्या लोकांच्या मेहनतीने मोठे पण मिळालं, ही लोक मोठी झाली, ती मोठी झालेली माणसं गेली, पण ज्यांनी मोठं केलं ती मोठ्या मनाची आणि मोठ्या हिमतीची साधी माणसं ही आज देखील शिवसेनेसोबत आहेत. आणि ही जोपर्यंत शिवसेनेत आहेत तोपर्यंत शिवसेनेच्या भवितव्याला काहीही कोणीही धोका पोहोचू शकत नाही. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.